कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराचा दंड, व्याज, शास्ती इत्यादी बाबींमध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये 100% सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले असून त्याला पालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. या अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला कर भरणा करावा असं आवाहन महापौरांनी केलंय. 2014-15 उत्पन्नाच्या विविध बाबींमध्ये गतिमानता येण्यासाठी अभय योजना राबवण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक किंवा व्यवसाय हे आर्थिक विवंचनेत आलेत, त्यांना दिलासा मिळावा यासाठी ही अभय योजना पुन्हा राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी आणि मालमत्ता कराचे 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत नागरिकांना पाणीपट्टी आणि मालमत्ता करामध्ये दंड, व्याज आदीमध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे नागरिक करदाते पाणीपट्टी आणि थकीत मालमत्ता कराच्या रकमेसह चालू आर्थिक वर्षाचा कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी भरतील त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. ज्या करदात्यांनी यापूर्वी दंड किंवा व्याजासह कराची रक्कम जमा केली असल्यास ही योजना लागू होणार नाही. यापूर्वी ठाणेकरांनी पालिकेला वेळोवेळी सहकार्य केलंय, याचा विचार करून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.